हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठीपदाचे राहिलेल्या जिल्ह्यांचे निकाल तरी लागणार आहेत याची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या लाल कलरमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच ठरा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर तलाठीपदाचे काही जिल्ह्यांचे निकाल घोषित झालेले आहेत जसं ठाणे परभणी लातूर उस्मानाबाद वाशिम गडचिरोली बुलढाणा अमरावती पण बाकी जिल्ह्यांचे निकाल अजून लाडलेले नाहीत आणि खूप विद्यार्थी म्हणजे माझं विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये कमेंट्स करत आहेत की सर राहिलेल्या जिल्ह्यांचे निकाल कधी लाडणार आहेत तसंच मला पर्सनली मेसेज करत आहे हो खूप फोन येत आहेत म्हणून एक व्हिडिओज बनवून त्याच्या माध्यमातून सर्वच मुलांना राहिलेले निकाल कधी लाडणार आहेत याची माहिती द्यावी असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर आता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आचारसंहितेमध्ये निकाल घोषित करता येत नाहीत पण मग जळगावचा निकाल तसा घोषित केला तर आचारसंहिता बारा वाजून पंधरा मिनटात लागली त्याच्या आधीच त्यांनी त्यांचा जो बोर्ड होता नोटीस बोर्ड जिल्हाधिकारी कार्यालयाचा तिथे तो निकाल लावलेला होता आणि नंतर मग वेबसाईटवर अपलोड केला त्यामुळे आचारसंहितेमध्ये जळगावचा निकाल वेबसाईटवर अपलोड झालेला आहे पण त्याचा निकाल आधीच त्यांनी लावला होता आचारसंहिता लाडण्याच्या आधी आचारसंहिता लागल्यानंतर कोणत्याही जिल्ह्याचा निकाल लावता येत नाही मग आता आचारसंहिता ही, ही निकालापर्यंत असते आणि निकाल चोवीस ऑक्टोंबरला लागणार आहे विधानसभेचा निकाल निवडणुकीचा निकाल म्हणजेच पंचवीस ऑक्टोंबरपासून इतर जिल्ह्यांचे तलाटीपदाचे निकाल यायला सुरुवात होणार आहे पंचवीस ऑक्टोंबरपर्यंत कोणत्याही जिल्ह्याचा तलाठीपदाचा राहिलेला निकाल घोषित होणार नाही त्यामुळं आता वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरं काहीच नाही निवडणुका झाल्या निकाल लाडला की पंचवीस आटोंबरपासून राहिलेल्या जिल्ह्यांचे निकाल एक दोन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांचे निकाल लागून जातील निकाल तयार आहेत फक्त आचारसंहितेमुळे त्यांना लावता येत नाही तर एवढं लक्षात ठेवा की पंचवीस आक्टोंबर पासून राहिलेल्या जिल्ह्यांचे तलाठी पदा पदाचे निकाल घोषित होणार आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच